चांदूर रेल्वे स्थानिक शहराच्या मध्यभागी असलेल्या तालुका क्रीडा संकुलन ट्रॅक व बिल्डिंगची अवस्था फार गंभीर झाली असून क्रीडा संकुलनामध्ये गांजर गवताची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या ठिकाणी या सर्व बाबींकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून क्रीडा संकुलनाची अवस्था भकास झाली आहे. चांदूर रेल्वे मधील प्रतिष्ठित नागरिक महिला व युवकांनी क्रीडा संकुलनाकडे पाठ फिरवली आहे. पोलीस भरतीकरिता पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्रीडा संकुलनाचा फायदा व्हायला पाहिजे होता, मात्र तो होताना दिसून येत नाही. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात गवत, शेवाळ आणि गोट्यांचे तुकडे बाहेर आल्यामुळे अनेक युवकांच्या तडपायांना जखमा झाल्या आहे. रात्री फिरत असताना प्रकाश व्यवस्था पूर्ण नाही. क्रीडा संकुलनामध्ये गवत वाढल्यामुळे सापांची भीती वाढली आहे, त्यामुळे प्रतिष्ठित नागरिक व महिला येतच नाही. अनेकदा निवेदन व माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली, त्यानंतर अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलनाची पाहणी सुद्धा केली, परंतु कुठलेही काम तिथे अजूनपर्यंत झालेले नाही. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून 2 ते 3 महिन्यात काम सुरू करू असे सांगून वेळ मारून नेण्यात येते. दुसरीकडे क्रीडा संकुलन व मैदानी खेळ खेळण्याकरिता, व्यायाम करण्याकरिता जाणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे, त्यामुळे क्रीडा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.